शिवते ज्वेलमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवते ज्वेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि सर्वप्रथम तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही आज जे करणार आहे ते आम्ही करणार आहे स्पेशल असं, ते म्हणजे आपलं मसाला दूध. इथं आम्ही आणलेलं आहे दूध, त्याचबरोबर मसाला वगैरे आणि ड्रायफ्रुट्स वगैरे आणलेले आहे. आता आम्ही मावशीच्या घरी जाणार आहे आणि ते कट वगैरे मी तिथंच करून घेणार आहे. मी एवढी का हसत आहे कारण ते मला तिकडे उचकवत आहे त्यामुळे मी हसत आहे. आणि आता मी वर जाणार आहे टेरेसला. छोटासा गॅस बघू, आपला संपलेला आहे त्यामुळे आता दुसरा काहीतरी जुगाड करावा लागणार आहे. तो जुगाड काय असणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. आणि बघू कोण कोण आलेलं आहे आपली कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करायला. हे बघा, असे तान देत होते मला. चला तर मग आता जाऊया आपण मावशींकडे. देवतन देवतन बस बस करत जा. हां, तुला फ्रेंड ने काय बोलायचं? थांब ना. इथं मावशीच्या घरी मी ड्रायफ्रूट वगैरे कट करून घेत होते. वर आम्ही सगळे आलेलो आणि तयारी करायला ठेवून दिलेली होती. हे आमचं टेरेस, इथून सरळ काय दिसत होतं. सगळे कोजागिरी सेलिब्रेट करत होते आणि आम्ही पण आमची कोजागिरी आता सेलिब्रेट करणार आहे. अजून कुठे कोणी? आता इथं दूध ठेवलं होतं तापवायला. आता आपला चंद्र दिसला का? हा चंद्र आणि एक चांदणी आणि आबाडाबा पण मोबाईलमध्ये माझं बघून सोंगाणू राहिला. इकडे गेला, पळून गेला तो. ठीक आहे, आता दूध तापू द्या. मग आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे टाकणार आहे. मग आता सगळे एक एक करून येऊ राहिले. कुठे गेले नाना? इकडे नाना आहे. इकडं कुठे गेले बाबा? हे बाबा, हे बाबा आहे. येते आणि काका झोपलेत. आता येतीन बाकीच्या. इथं दुधाला उकळी येत होती, त्याच्या आधी आम्ही इथं साखर वगैरे टाकून घेतलेली जेवढी मला पाहिजे तेवढी. हे आमचं यांचं लय असतं, त्यांना गोड खूप आवडतं, म्हणजे दुधामध्ये खूप जास्त साखर आहे. त्यांना म्हणले की सगळ्यांना प्यायचं आहे नाही का, मग सगळ्यांच्या ह्याच्यानुसार मी साखर टाकून घेतलेली इथं आणि त्याला उकळे येईपर्यंत थांबलेल्यानंतर मी सगळं टाकून देणार होते. इथं टाकला होता सोहळा मसाला, मिल्क मसाला, आणि आता मी त्याच पुडीमध्ये इथं ड्रायफ्रूट कट करून आणले होते. बघू शकता, फायनली सर्व टाकून झालेलं आहे आपल्या इथं. आणि एकदा मी आता तिला चांगलं आटून घेते. उकळी आल्यावर हे सगळं टाकलं होतं मी आणि साखर टाकली होती मी आधी. आता आपण याला 10-15 मिनिटं चांगलं उकळून घेऊ आणि थोडंसं आटू दूध आणि आपला चंद्र दाखवून आपण पूजा करून आपण सगळे दूध प्यायला घेणार आहे. आता इकडे ठेवलेलं आहे आम्ही दूध. वर आणलाय होता आम्ही मावशीचा गॅस उचलून. इथे गॅस उचलून आणलेला, गॅस टाकी पण आणलेली. आता सगळे इथं जेंट्स लोक आलेले, आता लेडीज येणार आहे. आता सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहे. अजून काय म्हणजे काय नाही. चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू. दूध आलं का? उकळी उकळी होत्या दुधाला. एकदा आली होती दुधाला उकळी, तुम्ही सर्व ड्रायफ्रूट वगैरे टाकून दिलेले होते. मस्त असा चंद्र दिसत होता, खूप छान आणि उजेड पडलेला होता. बाबांनी लाईट लावलेला पण लाईटची काही गरज नव्हती कारण चंद्राचाच खूप छान असा उजेड पडलेला होता. ना ना, त्या लाईटीच काही गरज राहिली का? बघ उजेड. दूध इथं चांगलं आटलेलं होतं. आपण टोटल 12 जणांसाठी केलेलं पण मग 2-3 दादा आलेले नाही कालचे, त्यामुळे मग आम्ही आता थोडं जास्तच आटवलेलं. पण अजून आमची लेडीज गँग काही आलेली नव्हती त्यामुळे म्हणलं चल जाऊ द्या. मग दूध तोपर्यंत आटत होता, आता काय माहिती मावशीन ते कधी येतील. वर आम्ही बसलो होतो टाईमपास करीत, चाललो होत्या गप्पा वगैरे. चला तर आता मग मावशीचा आवाज आलेला होता, मग आम्ही मी सर्व करायला घेत होते.
तर आम्ही पहिले पूजा वगैरे करून घेतलेली इथं, आणि मग मी सगळ्यांसाठी वाढायला घेतलेलं इथं, आणि मग जे वाढायला म्हणजे घेतलं होतं मी ग्लास भरायला इथं, आणि असं वाटत होतं एखादा झारा घेऊन यावा मस्त काजू बदाम. मी पहिले काय करायची ना, लग्नाच्या आधी आमच्या समोर ना ते असे मुलं मुलं ते बनवायचेत ना दूध वगैरे, तर मग मी ना सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना दिलं ना त्याच्या टायमाला, मग मी तिथं झाऱ्या घेऊन जायचे आणि ते सर्व काही होतं ना म्हणजे जे ड्रायफ्रुट्स वगैरे होते ते सर्व असे वरवर म्हणजे नाही का दूध दूध घालत जायचं, झाऱ्या झाऱ्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट येऊन जायचे आणि सर्व भांडण करायचे माझ्यासंग. पण मग मी तेव्हा लहान होते ना, मग सगळे मज्जा करायचे, खूप मज्जा यायची. चला तर आजचा व्हिडिओ कसा होता लाईक कमेंट शेअर नक्की करा.